रत्नागिरी जिल्ह्यातील 5 रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकण रेल्वेचे आदरणीय बापट साहेब, भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेशजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित, खेडला उपस्थित असलेले आमदार योगेशजी कदम, सूर्यकांतजी दळवी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब माने, गुहागरला उपस्थित असलेले डॉक्टर विनय नातू, प्रमोदजी आदटराव, अजितजी यशवंतराव, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूसाहेब माप, भाजपाचे तालुका अध्यक्ष विवेकजी सुर्वे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आबासाहेब घोसाळे, भाजपाचे दुसरे तालुका अध्यक्ष दादा दळी, रवींद्र इनामदार साहेब, ऋषिकेशजी केळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित रत्नागिरीकर बंधू आणि भगिनी, मी कोकणच्या वतीनं आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं रवींद्र चव्हाण साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की नुसतं रेल्वे स्टेशनचं सुशोभीकरण झालं नाही तर ही कोकण रेल्वे आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली त्या प्राध्यापक मधु दंडवतींची स्मृती जागवण्याचं काम देखील रवींद्र चव्हाण साहेब आपण कोकणामध्ये केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि मनापासून तुमचे आभार मानतो. एखादा नेता जर कोकणचा असेल आणि त्याच्यावर जर मोठी जबाबदारी पडली तर तो कशा पद्धतीनं कोकणचा विकासात्मक कायापालट करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण आहे. मला आठवतं 1.5 वर्षापूर्वी असा एक निर्णय झाला की रेल्वे स्टेशनची ही सगळी कामं आहेत याचं सुशोभीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावे. त्याच्यामध्ये रत्नागिरी होतं, रायगड होतं, सिंधुदुर्ग होतं, या सगळ्या रेल्वे स्टेशनचा जो काही प्रकार झालेला होता, जी काही परिस्थिती झालेली होती त्याचा कायापालट करण्याची जबाबदारी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली. आणि चव्हाण साहेब तुम्हाला आणि तुमच्या विभागाला मी मनापासून धन्यवाद देतो की ज्या ठेकेदारांना तुम्ही ही कामं दिली त्या ठेकेदारांनी वेळेच्या पूर्वी ही कामं पूर्ण केली त्याबद्दल तुमच्या विभागाचं आणि त्या ठेकेदारांचं तुमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो. रेल्वे स्टेशन बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आणि कोकणातली बसस्थानकं बांधण्याचा निर्णय MIDC ने घेतला. आज बसस्थानकं असतील, रेल्वे स्थानकं असतील ही अतिशय चांगल्या पद्धतीने एअरपोर्ट सारखी असली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आम्ही दोघांनी मिळून मांडली आणि आज त्याला खरोखरच मुहूर्त स्वरूप येत आहे. आणि ते मुहूर्त स्वरूप येत असताना रवींद्र चव्हाण साहेब आज मधु दंडवतींची स्मृती जागवून आपण कदाचित नुसता तिथं फोटो लावला असेल परंतु बॅरिस्टर नागपोय असतील, प्राध्यापक मधु दंडवते असतील, जॉर्ज फर्नांडिस असतील यांनी कोकण रेल्वेसाठी दिलेलं जे योगदान आहे ते आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही भाग्यवान का ठरला ते मी तुम्हाला सांगतो. याची कल्पना कदाचित बाळासाहेब रवींद्र चव्हाण साहेबांना कोणी दिली असेल की नाही मला माहीत नाही पण हा कार्यक्रम अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नंतर भाजपाच्या नेत्याला करण्याची जी संधी मिळते ती रवींद्र चव्हाण साहेबांना. ती पाठी देखील या ठिकाणी असेल. या कोकण रेल्वेची मुहूर्तमेळ जॉर्ज फर्नांडिस, त्याच्यानंतर बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते साहेबांनी रोवली परंतु त्याची खरी अंमलबजावणी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तत्कालीन महायुतीच्याच केंद्रातल्या सरकारनं केलं आणि म्हणून त्याचं उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या हस्ते झालं होतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री जयपाल साहेबांची देखील आपण सगळ्यांनी आठवण काढली पाहिजे. कारण रत्नागिरीतला एक व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक त्याने एक फार मोठं धाडस केलं होतं आणि रत्नागिरीसारखं हे जे रेल्वे स्टेशन आहे हे बांधायला त्या श्री जयपालला जमेल की नाही ही शंका देखील उपस्थित केली होती. परंतु त्यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या हातातनं म्हणजे एका रत्नागिरीकरांच्या हातातनं ते रेल्वे स्टेशन बांधलं गेलं होतं आणि त्याचं सुशोभीकरण करण्याची संधी चव्हाण साहेब तुम्हाला मिळाली. आज मला सांगताना आनंद होतोय की चव्हाण साहेबांचा हा पॅटर्न मी देखील अवलंबला आणि महाराष्ट्रातलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे अतिशय सुसज्ज आणि चांगलं असलं पाहिजे. म्हणून तुम्ही जसा MOU कोकण रेल्वे बरोबर केला तसा MIDC ने देखील MOU कोकण रेल्वे बरोबर केला आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर रेल्वे स्टेशन रत्नागिरी होण्यासाठी आम्ही भविष्यातल्या कामासाठी 38 कोटी रुपये या रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनला दिलेलं आहे आणि त्याचं तुमच्या हस्ते आज आम्ही केलं. शेवटी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्या सुविधा उपलब्ध करून देत असताना विना अट करून देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीचं हे रेल्वे स्थानक कोकणामध्ये उभं राहत आहे, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उभं राहत आहे
या देखील देखील यासाठी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला धन्यवाद देत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आणि अर्थमंत्री अजितदादा असतील, त्यांना देखील आपल्या कोकणवासियांच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी देखील या सगळ्या उपक्रमाला पाठिंबा दिला. आज आमच्या रिक्षाच्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी रवींद्र चव्हाण साहेबांचा आणि माझा सत्कार केला. आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून महाराष्ट्रातली अजून एक गोष्ट जी प्रथम या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्षावाल्यांसाठी होते ती देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी जाहीर करणार आहे. या जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्यामुळं मी आणि चव्हाणसाहेब एका समितीवर काम करतो, त्या समितीचं नाव आहे सिंधुरत्न समिती. आणि त्या सिंधुरत्न समितीतनं अनेक वर्षापासून आमच्या रिक्षाचालकांची एक मागणी होती की त्यांचा जो इन्शुरन्स आहे त्या इन्शुरन्समधनं काहीतरी त्यांना सवलत मिळाली पाहिजे. शासन किती सवलत देईल, केंद्र शासन किती सवलत देईल मला माहीत नाही, परंतु जे अधिकृत 11,500 रिक्षावाले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत पुढच्या वर्षीपासून त्यांच्या इन्शुरन्समधले 2,000 रुपये सिंधुरत्न योजनेतनं भरण्याचा निर्णय आज आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांच्या साक्षीनं घेतोय. कारण शेवटी रिक्षावाला देखील आमचा कडा आहे, रिक्षावाला देखील जगला पाहिजे, रिक्षावाला देखील चांगल्या पद्धतीनं आर्थिक सुधारला पाहिजे. म्हणून चव्हाणसाहेब फक्त प्रवाशांची तुम्ही सोय बघितली नाही तर प्रवासी ज्या रिक्षामध्ये बसणार आहेत आणि ज्या रिक्षावाल्यांचा धंदा होणार आहे त्या रिक्षावाल्यांना देखील तुम्ही न्याय दिला याबद्दल देखील तुमचं मनापासून कौतुक आहे. आणि इथे बाळासाहेब देखील उपस्थित आहेत. बाळासाहेब, आपल्याकडे आंबा बागायतदारांचा देखील एक फार मोठा प्रश्न होता की आंबा बागायतदारांना नक्की काय करून द्यायचं, हेच औचित्य आहे कार्यक्रमाचं. कारण 48 तासानंतर किंवा 72 तासानंतर आचारसंहिता लागणार आहे. परवा एक माझ्याकडे प्रपोजल आलं की आंबा बागायतदारांना काहीतरी 100 पिकअप व्हॅन पाहिजेत आणि त्या 100 पिकअप व्हॅनमध्ये त्यांना जे 7.5 लाख 8 लाख रुपये जे काही मच्छीमारांसाठी आपण सिंधुरत्नमधनं कमी केले होते तसेच 3.5 लाख रुपये त्यांच्या पिकअप व्हॅनवरचे कमी करण्याचा निर्णय देखील मी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सिंधुरत्न योजनेतनं घेतलेला आहे. त्याच्यामुळं आंबा बागायतदारांना देखील दिलासा मिळणार आहे कारण ते देखील ह्या आता कोकण रेल्वेचा या स्थानकाचा उपयोग करणार आहेत आणि म्हणून त्यांना देखील अतिशय महत्त्वाची बाब जी पाहिजे होती ती शासनाच्या मार्फत देण्याचं आम्ही काम केलं आहे. आणि रवी चव्हाणसाहेब, परवा मी एक बातमी बघितली, आज शेकडो लोकांच्या समोर त्याचा मला उल्लेख करायचा आहे. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून राजकारणामध्ये काही लोकांना काम करण्याचा धंदा बनलेला आहे. परवा मी एका टीव्हीवर कुठेतरी बघितलं की सिंधुदुर्गच्या एका लोकप्रतिनिधीनं तुमचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. पण मला आवर्जून सगळ्या रत्नागिरीकरांच्या समोर सांगायचं की तात्विक हवेदावे असू शकतात पण आज या कार्यक्रमाचं नियोजन करताना देखील त्यांनी जे केलेलं कोऑर्डिनेशन आहे हे तुमच्या अधिकाऱ्यांपेक्षा आणि कोकण रेल्वेपेक्षा अधिकाऱ्यांपेक्षा चांगलं केलेलं कोऑर्डिनेशन आहे. आणि म्हणून कोण काय टीका करतं याच्यापेक्षा रत्नागिरीचा आमचा एक तरुण सहकारी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांबरोबर खांद्याला खांदा लावून स्वीय सहाय्यक म्हणून काम करतोय याचा सार्थ अभिमान रत्नागिरीकर म्हणून मला आहे. आणि म्हणून सिंधुदुर्गात कोण काय बोललं असेल त्याचं मनावर घ्यायची काही आवश्यकता नाही, आज तो चांगलं काम करतोय. आज आमच्या सगळ्यांशी कोऑर्डिनेशन ठेवून महायुती अतिशय अभेद्य राहिली पाहिजे यासाठी जर तो प्रामाणिकपणानं तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेनंच नाही महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे, त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्या मागं बदनामी करण्याचं षडयंत्र जे कोण करत आहे आणि त्याची बदनामी म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांची बदनामी आहे हे देखील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला जाहीरपणानं या कार्यक्रमाचं कोऑर्डिनेशन साहेब किती फोन करावे माझे मोबाईल दाखवतो मी त्याचं काही तोंडावर कौतुक करत नाही. कालपासून मला त्याने 50 ते 60 मेसेज पाठवलेले आहेत की संक्षिप्त कार्यक्रम कसा असणार आहे, तुम्हाला काय वाटणार आहे आणि कोणाला काय वाटणार आहे. मी आज सकाळी देखील त्यांना सांगितलं मान अपमान हे बाजूला ठेवू पण आपल्याला शेवटी विजन एक आहे, आपल्याला काम एक करायचं आहे आणि म्हणून अशा माणसाच्या मागं आपण सगळ्यांनी महायुती म्हणून उभं राहिलं पाहिजे. खरं तर माझी अपेक्षा होती की ज्यावेळी अनिकेतवर टीका करून रवींद्र चव्हाण साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गात झाला त्यावेळी सगळ्यांनी त्याच दिवशी त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं होतं. अनिकेतवर नाही, ज्यांनी अनिकेतवर आक्रमण केलं त्याच्यावर आपण आक्रमण करणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जे वाटलं ते आज या भाषणातनं व्यक्त करण्याचं मी ठरवलं होतं. मी मगाशी देखील रवींद्र चव्हाण साहेबांना सांगितलं होतं की माझ्या मनोगतातनं मी अनिकेतवर देखील 2 मिनिटं बोलणार आहे. कदाचित रवींद्र चव्हाण साहेबांना वाटलं असेल की आता अनिकेतवर बोलणार म्हणजे उदय सामंत नक्की काय बोलणार आहे. पण ठीक आहे साहेब, कामासाठी इकडे तिकडे होतं पण एक माणूस जर प्रामाणिकपणानं तुमच्याबरोबर काम करतोय
आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. आज तो डोंबिवलीमध्ये तुमच्याबरोबर काम करतोय, आम्ही त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि एक मला महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की ठीक आहे, उदय सामंत कदाचित वाईट असेल, तो वाईटाचा चांगला कसा करायचा, वाईट करायचा हे नंतर ठरवू, पण आपल्या नेत्याच्या बाबतीत जर कोण अशा पद्धतीची भूमिका घेणार असेल तर महायुती म्हणून त्याच्या मागे राहण्याची भूमिका महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, ती घ्यावी. यासाठीच आपल्या सगळ्यांना मी मनापासून विनंती करतो. पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण साहेब, तुम्ही माझ्या मतदारसंघातल्या दोन रेल्वे स्टेशनला पैसे दिलेले आहेत. आता तुमची जबाबदारी आहे ती उरलेली देखील माझ्या मतदारसंघातली जी रेल्वे स्टेशन आहे त्याला देखील पुढच्या 14 रेल्वे स्टेशनच्या कार्यक्रमामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये उक्षी आहे, भोके आहे आणि निवसर आहे, ही तिन्ही रेल्वे स्टेशन पुढच्या आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्रमामध्ये आपण घ्यावीत एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा माझ्या मतदारसंघामध्ये आमचं मनपूर्वक स्वागत करतो. मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला रत्नागिरीकर जमले त्याबद्दल आपले देखील आभार मानतो. आणि काही रेल्वे एम्प्लॉई युनियनची लोक जी आहेत ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. आणि असेच महायुतीच्या मागे आपण राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.